नमस्कार, संगीताच क्रोशी आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण या टाईपचं एक नवीन प्रकारचं फूल कसं बनवायचं, फ्लॉवर, ते पाहणार आहोत. हे आपण तोरणसाठी किंवा रुमाल वगैरे काही बनवायचं असेल किंवा डेकोरेशनसाठी आपण हे वापरू शकतो. चला तर पाहूया हे कसं बनवायचं. यासाठी मी आत्ता दोन कलर यूज करणार. हा एक आहे बेबी पिंक आणि आहे डार्क ग्रीन किंवा मोरपिसी म्हणतो आपण. मोरपिसी टाईपमधलं आहे पण मोरपिसी ॲक्च्युअल मोरपिसी नाही आहे, डार्क ग्रीन कलर आहे. हे दोन कलर यूज करणार आहे मी. 4-ply वूल आहे त्यामुळे मी इथे 3.5 mm किंवा 12 नंबरची सुई वापरते आहे. आपण सुरुवात करताना या डिझाईनपासून बेसिक जे राऊंड आहे तिथून सुरुवात करणार, त्यामुळे आपण पहिला पिंक कलर वापरूया आणि शेवट आपला या पाकळ्या ज्या आहेत लास्ट या पाकळ्या, त्यामुळे मग शेवटला मी ग्रीन कलर यूज करणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला मॅजिक ग्लू घ्यायचा आहे. मॅजिक ग्लू दोन बोटावरती उल घेऊन ती अशी क्रॉस करणार मी आणि पहिल्यावाल्या च्या साईडने घालून असं ही एक सर्कल बनवणार. हा आपला झालेला आहे मॅजिक ग्लू. आता मी सर्वप्रथम 5 chain घालते. 1, 2, 3, 4, 5. आता डबल खांब घालणार आहे. डबल खांब म्हणजे दोऱ्याचा एकदा वेढा. मॅजिक लूपमधला दोरा काढून घ्यायचा आहे. हे 3 loop झाले. 3 loopमधनं 2 आणि 2 1. 6 petals बनवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे असे 6 loop बनवायचे आहेत. त्यामुळे 6 खांब येणार म्हणजे 5 petals बनवाय नाही 6 petals बनवायचे आहेत. 6 loop येणार. ऑलरेडी 1 double काम झालेला आहे आणि हा 2 double काममध्ये 1 loop रेडी झालेला आहे. आता पुढे अजून आपण 4 double काम घालणार, म्हणजे टोटल 5 double काम आणि 5 chain असं ह्या रिंगचं ह्या सर्कलचं वरचं राऊंड येतं. चेन घालताना आपण डबल खांब झाल्याच्या नंतर मध्ये 2 chainचा गॅप असेल, 2 chain आणि पुढे डबल खांब. पुन्हा 2 chain डबल खांब. 1, 2, 3 loop झालेले आहेत. 3 double काम. हा 4th petal लूप, 4th double काम. पुन्हा 2 chain. 5th double काम. 6 double काम झालेले आहेत. 3 chainचा हा पहिला. 1, 2, 3, 4, 5, 6 काम झालेले आहेत. मी आता माझे क्लूप खेचून घेणार आहे. 2 chain घेणार आहे आणि हा जो पहिला खांब होता आपला 5 chain घातलेला आहे, त्यातल्या 3rd खांबावरती 1, 2, 3 3rd chainवरती सुईचा दो सुई टाकून दोरा खेचून घेऊन सरकता टाका करणार आहे. असे आपलं सर्कल रेडी झालेलं आहे आणि त्याला 6 petals झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. आपला बेस जो आहे फ्लॉवरचा तो रेडी झालेला आहे. आता आपल्याला पेटल बनवायला सुरुवात करायची. त्यासाठी मी सर्वप्रथम इथून सुरुवात करणार. सिंगल खांब, 1 chain, 3 double काम, 1 and 2, 3. सिंगल खांब घातला आहे, 1 chain घेतली, 3 double काम घातले, पुन्हा 1 chain घेणार आणि
त्याच लूपमध्ये सिंगल काउंट वाढणार. आणि पास ही आपली एक पेटल रेडी झालेली आहे. सिंगल काम, एक चेन, तीन डबल काम, एक चेन, सिंगल काम, असं ही पहिलं पेटल रेडी झालेले आहे. दुसरी पेटल बनवूया सेम तशी, सिंगल काम, एक चेन, तीन डबल काम, एक दोन तीन. एक चेन, सिंगल काम, हे पहा आपली दुसरी पेटलसुद्धा रेडी झालेली आहे. तिसरी पेटल बनवूया सेम तशी, सिंगल काम, एक चेन, तीन डबल काम, एक दोन आणि तीन. पुन्हा एक चेन आणि सिंगल काम. तिसरी पेटल रेडी झालेली आहे. उरलेल्या तीन पेटलसुद्धा आपण सेम पद्धतीने रेडी करूया आणि मग पुढचं पाहूया. असं हे आपलं पूर्ण राऊंड रेडी झालेलं आहे. फर्स्ट राऊंड 6 च्या 6 पॅटर्न रेडी केलेले आहेत. आत्ता आपल्याला सेकंड राऊंडच्या पॅटर्नसाठी जायचं आहे. त्यासाठी मी आत्ता हे हा जो पहिला जो 3 चेनचा डबल खांब आहे तिथे मी बॅक पोस्टने स्लिप स्टिच करून घेणार आहे. हे म्हणजे हे सर्कल आपलं कंप्लीट होणार आहे. बॅक पोस्ट म्हणजे मागच्या साईडने क्रोशे हुक टाकून दोरा बाहेर काढून घेणार आहे. हा पहा म्हणजे आपलं सर्कल कंप्लीट झालं. आता नेक्स्ट सर्कलसाठी आपण स्टार्ट करणार आहे. दुसऱ्या पुढच्या राऊंडसाठी पहिलं राऊंड कंप्लीट झालं, त्यासाठी आपण 5 चेन घेणार आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 चेन घेऊन हा जो पुढचा डबल खांब आहे तिथे बॅक पोस्टने सिंगल क्रोशे करून घेणार, सिंगल खांब घालून घेणार आहे. पुन्हा 5 चेन, 1, 2, 3, 4, 5. त्याच्या पुढच्या हा जो डबल खांब आहे तिथून मागच्या साईडने सुई टाकून बॅक पोस्ट सिंगल क्रोशे ज्याला म्हणतात तो काढून घेणार आहे. असंच हे सर्कल पूर्ण करून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 चेन बॅक पोस्ट सिंगल क्रोशे, 5 चेन बॅक पोस्ट सिंगल क्रोशे, अशा पद्धतीने हे सर्कल आपण कंप्लीट करून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5 बॅक पोस्ट सिंगल क्रोशे. एक दोन तीन चार पाच. आपल्याला आता हे शेवटचं बनवून घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. आणि हा जो पहिला 5 चेनचा जो बेस स्टार्टिंगचा केलेला आहे त्याच्यावरती इथे स्लिप स्टिच जो आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे आपलं सेकंड राऊंडचं बेस रेडी झालेला आहे. चेनचा बेस जो म्हणतो तो. आता आपल्याला पेटल बनवण्यासाठी इथे जायचं आहे लूपमध्ये. सरकत्या टाक्याने मी लूपमध्ये आली. अशा पद्धतीने सरकता टाका घेऊन मी लूपमध्ये आली. आता आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत सेकंडवाल्या,
एक दोन तीन आणि चार चार थर आहेत इथे. आता हे दुसऱ्या थरावरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांसाठी डिझाईन स्टार्ट करायची आहे. ती या इथून मी सुरुवात करते. याच्यासाठी एक हाफ डबल क्रोशे घेणार, पहिलावाला हाफ डबल खांब ज्याला म्हणतात तो. पाच डबल खांब घेणार. हाफ डबल खांब म्हणजे तीनातनं एका वेळी काढायचं, आणि डबल खांब म्हणजे तीनाचे दोन लूप करायचे आणि दोनातनं एक करायचा. हा पहिला डबल खांब झाला आहे आपला ह्या खांबावर, ह्या लूप पेटल्समधला. दोन तीन चार पाच, पाच डबल खांब झालेत. आणि मग एक हाफ डबल खांब घ्यायचा आहे पुन्हा अशा पद्धतीने. सगळ्या बाकीच्या पेटल पण या सेम पद्धतीनेच घालायच्या. डबल खांब पाच, एक हाफ डबल खांब, पाच डबल खांब, एक हाफ डबल खांब, टोटल सात खांब होतील. आपण दुसरी पेटल घालून बघूया. डायरेक्ट जायचं नाही आहे, स्लिप स्टिचने लूप वरती यायचं आहे. स्लिप स्टिचने नेक्स्ट पॅटर्नमध्ये जायचं आहे. आता इथे हाफ डबल खांब घालायचं आहे पहिला, नंतर पाच डबल खांब, एक दोन तीन चार पाच आणि एक हाफ डबल खांब. दुसरी पॅटल पण रेडी झालेली आहे. नेक्स्ट पॅटलसाठी आपण स्लिप स्टिचने पुढच्या लूपमध्ये जाणार. आणि जशा या दोन बनवलेल्या आहेत तशा उरलेल्या चारही बनवून घेणार आहोत. ते बनवून नंतर आपण पुढचं पाहू. हे पहा, अशा पद्धतीने ह्या सहा पेटल रेडी झालेल्या आहेत. आता जी फर्स्ट पेटल बनवलेली आहे आपण, त्याच्यात जो स्लिप स्टिच घेतला आहे तिथे स्लिप स्टिचने पहिला जो टाक तिथे मी स्लिप स्टिचमध्ये सुई टाकून असं रक्त टाका म्हणजे स्लिप स्टिच घालून घेणार आहे. हे राऊंड कंप्लीट करणार आहे. आता मी पुन्हा पाच चेन घेते, सॉरी या राऊंडला आपण पाच चेन घेतलेल्या आहेत. आता तिसरं थर्डवालं जे राऊंड आहे ते बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी सात चेन घेणार आहे. सेवन सेवन चेन, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात चेन घेतल्यात. आणि ह्या सेकंड सेकंड राऊंडच्या ज्या पेटल आहेत त्या पेटलचा जो हा हा पोर्शन आहे इथे आपण बॅक पोस्टने सिंगल क्रोशे करून हे थर्ड पेटर्नचा बेस बनवून घेणार आहे. थर्ड राऊंडचा बेस हे बघा अशा पद्धतीने. जसं आपण सेकंड राऊंडला गेलं पहिल्या पोर्शनच्या इथे, इथे बॅक पोस्ट टाका टाकला आहे आणि चेन घातली, तसं इथे थर्ड थर्ड राऊंडला सेकंड इथे जो सेकंड पेटलचा जो बॅक पोस्ट हा पोर्शन आहे तिथे बॅक पोस्ट सिंगल क्रोशे करून बेस बनवायचा आहे. परत सात चेन, एक दोन तीन चार पाच सहा सात, सेवन चेन झाल्या. या पेटलच्या पुढचे जो पेटल आहे तिथे मागच्या साईडने सुई टाकून बॅक पोस्ट सिंगल क्रोशे सिंगल.
परत साचेन, एक दोन तीन चार पाच सहा सात, परत त्याच्या पुढच्या बॅकपोस्ट सिंगल क्रोशे, असं हे पूर्ण सर्कल मी कंप्लीट करून घेणार आहे. हे पहा, आता हे शेवटचं जे आहे ते मी सात चेन घेतलेले आहेत, आणि इथे हा जो लूप आहे तिथे बॅक पोस्ट सिंगल क्रोशेने जॉईन करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि आता जे पहिला सात चेनचा बेस बनवला आहे आपण, सात सात चेनचा एक एक लूप बनवला आहे, पहिल्या लूपमध्ये सरकत्या टाक्यामधून मी जाणार आहे. आता हे सेकंड राऊंडचे पेटल पाकळी ज्या पद्धतीने बनवले, सेम पद्धतीने आपल्याला ह्या राऊंडचे पण पेटल बनवायचे. फक्त आता इथे पण पाच चेन घेतलेल्या म्हणून पाच डबल खांब आणि एक एक हाफ डबल खांब घेतलेला, इथे आपल्याला सात डबल खांब आणि एक एक स्टार्टिंगला आणि शेवटला हाफ डबल खांब घ्यायचे. त्यासाठी मी पहिल्यांदा दोऱ्याचा वेढा घेतला आणि लूपमधनं दोरा खेचून घेतल्यावर हे तीन लूप आपल्याकडे रेडी झाले. तिघांमधनं हा पहिला हाफ डबल क्रोशे बनवला, सॉरी सुईमध्ये दोरा प्रॉपर आला नाही, पुन्हा बनवते. दोऱ्याचा वेढा घेऊन तीन लूप झाले, तीनातनं एका वेळी काढून हाफ डबल क्रोशे बनवला. आता पुढे आपल्याला सात डबल खांब आणि एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे. त्यासाठी दोऱ्याचा वेढा घेऊन हा दोनातनं तीनातनं दोन दोनातनं एक पहिला डबल खांब झाला, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहा आणि सात, सात डबल काम झालेत. आता आपल्याला जसा पहिला इथे सिंगल काम हाफ डबल काम घातला, तसा इथे हाफ डबल काम घालायचं. आणि ही आपली पेटल तिसऱ्या राऊंडची रेडी झालेली आहे. पुढची पेटल बनवण्यासाठी सरकत्या टाक्याने पुढच्या लूपमध्ये जायचं. आता सेम पद्धतीने ही जशी बनवली हाफ डबल काम, सेवन डब सात डबल काम आणि हाफ डबल काम, म्हणजे टोटल नऊ टाके घातलेत आपण ह्याच्यावरती. नऊ काम, पहिला हाफ डबल काम, उरलेले बाकी सात डबल काम आणि लास्टचा हाफ डबल काम. सेम पद्धतीने आपण बाकीच्या पाच पेटल पण करून घेणार आहोत आणि पुढचं पाहणार आहोत. हे पहा, ह्या पद्धतीने तिसऱ्या राऊंडचं सहावी पेटल पण आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. स्लिप स्टिचने आपल्याला हे पेटल इथे जॉईन करायचे. अशा पद्धतीने हा जो सरकता टाका इथे घातला होता पहिल्या पेटलला बनवण्यासाठी, त्या लूपमध्ये त्या सरकत्या टाक्यावरती हुक टाकून मी ह्या जॉईन करून घेतलेलं आहे. एक चेन घेऊन दोरा खेचून घेणार आणि कट करून टाकणार आहे. आपलं हे आता पिंक कलर, पहिले तीन पेटलचं या फ्लॉवरमधल्या पहिल्या तीन पेटल रेडी झालेले आहेत. तीन आता लास्टवाला जो हे आहे, लास्टवाला राऊंड आहे पेटलचा, हा बनवायचा आहे आपल्याला पानांच्या आकाराचा. हा बघा, हा बनवण्यासाठी मी आता स्टार्ट करणार आहे इथून बॅक पोस्ट लूपमधून. त्यासाठी आधी
दो राग येते, सरकती नॉट जी आपण चेन बनवताना घालतो ती घालून घेतलेली आहे। आणि कुठल्याही एका पेटलवरती ह्या ज्या पेटल्स आहेत, ह्या पेटलचा जो मधला भाग आहे, त्या कुठल्याही एका पेटलवरती मी यावरती घेते आता। सॉरी, मी सिंगल क्रोशे करून घेते या पेटलवरती अशा पद्धतीने टाकून। बस अशा पद्धतीने ॲड केलेला आहे सिंगल क्रोशेने। आता आपल्याला याच्यावरती 9 चेन घ्यायचे आहेत। पहिल्या राऊंडला 2 चेन होते, 1 खांब 2 चेन 1 खांब। सेकंड राऊंडला आपलं 5 चेन होते। थर्ड राऊंडला 7 चेन होते। आता फोर्थ राऊंडला आपण टोटल 9 चेन घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चेन घेऊन नेक्स्ट पेटलचा जो हा पोर्शन आहे तिथे बॅक पोस्ट लूपने सिंगल काम करून घेणार आहे अशा पद्धतीने। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चेन। आता इथून पुढचा जो पेटल आहे त्याच्या बॅक साईडला बॅक पोस्ट सुई टाकून सिंगल क्रोशे करून घेणार आहे अशा पद्धतीने। हे राऊंड मी फोर्थ राऊंडचा जो बेस आहे तो पूर्ण बेस मी या पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहे। मग आपण पुढचं पाहू। एक बा हे आपण 9 9 चेन घेऊन राऊंड पूर्ण केलेलं आहे। आता इथे जो फर्स्ट टाका आहे तिथे सरकत टाकाने मी हे फोर्थ राऊंडचं बेस, चेनचा बेस जो आहे पेटलचा, तो रेडी केलेला आहे। आता मी ह्या लूपमध्ये जाणार आहे आणि हा दोरा पण त्याबरोबरच त्या लूपमध्ये जो राहिलेला दोरा आहे तो हाईड करून टाकणार आहे विणताना। आधी पहिला स्लिप स्टिच टाकून लूपमध्ये येते मी। डिझाईन सुरू करण्यासाठी आपल्याला स्लिप स्टिचने लूपमध्ये यायचं आहे चेनच्या लूपमध्ये। पहिलीवाली जे 9 चेनचे लूप घेतला आपण त्या लूपमध्ये आलेले आहे मी। आता इथे आपल्याला ही पॅटर्नची डिझाईन आहे ती बनवायची। एकदम साधी सोपी अशी आहे। सगळ्या टाईपचे काम वापरलेत त्याच्यात आपण, म्हणजे एक हाफ डबल काम, नंतर 2 डबल काम वापरलेत, 3 ट्रिपल काम वापरलेत, त्यानंतर 1 डबल ट्रिपल काम घातला आहे आणि 1 पिकॉट केला आहे, 3 चेनचा पिकॉट केला आहे। पुन्हा इथे 1 डबल ट्रिपल काम, 3 ट्रिपल काम, 2 हाफ डीसी, 2 डबल काम आणि 1 हाफ डीसी बनवलेला आहे हाफ डबल काम। तर सुरुवात करूया बनवायला। पहिला आपल्याला 1 हाफ डबल काम करायचं आहे। आपला पहिला हाफ डबल काम झालेला आहे। त्याच्यानंतर 2 डबल काम बनवायचे आहेत। हा पहिला डबल काम आणि हा दुसरा, 1 हाफ डबल, 2 डबल, 3 ट्रिपल काम बनवायचे आहेत, ट्रिपल क्रोशे। त्याच्यासाठी 2 वेळा दोऱ्याचा वेढा घेतला, खालून लूप घेतला। आता टोटल 4 झाले, 4 3, 3 2 आणि 2 1। आपला पहिला ट्रिपल काम झाला आहे। असे अजून 2 घालायचे आहेत,
दोन घालायचे, दुसरा झाला आणि हा तिसरा. आता आपल्याला एक डबल ट्रिपल खांब घ्यायचा. डबल ट्रिपल क्रोशेस म्हणजे तीन वेळा दोऱ्याचा वेढा. ट्रिपल खांबला दोन वेळा दोऱ्याचा वेढा घेतो, डबल ट्रिपलला तीन वेळा दोऱ्याचा वेढा घ्यायचा. लूपमधनं एक दोऱ्याचा वेढा खेचून घ्यायचा, म्हणजे टोटल आता पाच वेढे झालेत का, लूप झालेत चेनवरती क्रोशे हुकवरती. त्या पाचाचे दोनमधनं बाहेर काढायचे म्हणजे चार राहिले, पुन्हा दोघातनं बाहेर काढायचं म्हणजे तीन राहिले. तीनामधल्या दोघांमधनं बाहेर काढायचं परत दोन राहिले आणि दोनाचा एक. हा आपला झाला आहे डबल ट्रिपल खांब. आता आपल्याला तीन चेनचा एक पिकआउट करायचा आहे. एक दोन तीन, तीन चेन घेतली आणि डबल ट्रिपल खांब जो आहे त्याचे हे या दोनच्या चेन आहेत वरची फ्रंट लूप, त्याच्यातनं सुई काढून हा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि इथे सिंगल क्रोशे. ही आपली अर्धी बाजू रेडी झालेली आहे. सेम अशी रिवर्स पद्धतीने इथे आपण अर्धी बाजू करणार. तर आपण पहिला हा घातला आहे डबल ट्रिपल खांब, म्हटल्यावर आपल्याला पहिला डबल ट्रिपल खांब घालायचा आहे तीन वेळा दोऱ्याचा वेढा. टोटल पाच लूप झाले, दोनमधनं बाहेर काढला चार लूप राहिले, पुन्हा दोनमधनं बाहेर काढला तीन लूप राहिले, पुन्हा दोनमधनं बाहेर काढला दोन लूप राहिले आणि दोनात एक. जसा हा डबल ट्रिपल खांब होता, इथे हा सुद्धा डबल ट्रिपल खांब रेडी झालेला आहे. आता पुढे आपल्याला तीन ट्रिपल खांब घालायचे. दोन वेळा दोऱ्याचा वेढा, चार आले, एक दोन तीन. हा पहिला झाला डबल ट्रिपल खांब, हा दुसरा ट्रिपल खांब आणि हा तिसरा ट्रिपल खांब. आता दोन डबल खांब घालायचे. डबल खांबसाठी एकदा दोऱ्याचा वेढा, तीन लूपमधनं दोन करायचे, दोनामधनं एक, अजून एक डबल खांब घालायचं. हे पाय अशा पद्धतीने दोन डबल खांब झालेले आहेत आणि आता आपल्याला शेवटचा हाफ डबल खांब घालायचा आहे. त्यासाठी दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमधनं दोरा काढायचा आणि तिघांमधनं ॲट ए टाईम एकाच वेळी दोरा खेचून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही पेटल आपली रेडी झालेली आहे. बाकीच्या पाच पेटलसुद्धा सेम पद्धतीनेच रेडी करायचे. त्यासाठी पहिलं मी सरकत्या टाक्याने पुढच्या लूपमध्ये जाणार आहे आणि ज्या पद्धतीने ही पेटल बनवलेली आहे सेम त्याच पद्धतीने ही पेटल बनवणार आहे. एक हाफ डबल काम, त्याच्यानंतर दोन डबल काम, एक आणि दोन, तीन ट्रिपल खांब, एक दोन तीन, एक डबल ट्रिपल खांब, तीन वेळा दोऱ्याचा वेढा घेऊन तीन चेनचा एक पिकोट, एक दोन तीन, तीन चेनचा पिकोट डबल ट्रिपल खांबवरतीच घालायचा आहे. पुन्हा एक डबल ट्रिपल खांब, तीन ट्रिपल खांब,
दोन डबल खांब, एक आणि दोन आणि एक हाफ डबल खांब. दुसरी पेटलसुद्धा आपली रेडी झालेली आहे. सरकत्या टाका घेऊन तिसऱ्या पेटलसाठी आपण जाणार आहे. अशा पद्धतीने उरलेल्या चारही पेटल मी रेडी करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही सहावी पेटलसुद्धा आपली रेडी झालेली आहे. तर इथे हा जो पहिला स्लिप स्टिच आहे इथे मी सुई टाकून दोरा खेचून घेऊन रक्ता टाक्याने हे पेटल बंद करून घे, सर्कल जे आहे हे राऊंड बंद करून घेणार आहे. एक चेन घेऊन दोरा खेचून घेणार आहे आणि उरलेला दोरा कैचीने कट करणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. जसं हे येल्लो आणि ग्रीन तसं हे पिंक आणि डार्क ग्रीन बनवलेलं आहे मी. हा जो उरलेला दोरा आहे तो आणि हा मॅजिक सर्कलचा दोरा, हे राऊंड जी गॅप आहे ती दोरा खेचून गॅप भरून घ्यायचे, पूर्ण क्लोज करून घ्यायचे आणि हा दोरा इकडे सरकवून दोन तीन गाठ मारून घेतलेले आणि हा दोरा कट करून घेणार आहे. फायनली आपले रेडी झालेलं आहे थ्री डी फ्लॉवर. हे पहा, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.